डिजिटल सेवा प्रणालीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ. नगर परिषदेचा दर्जा कुठलाही असो, मात्र तिथल्या कामाचा दर्जा अवर्ग असला पाहिजे. नेहमी हीच भावना घेऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे हे गेल्या 8 महिन्यांपासून नगर परिषदेत विविध उपक्रम राबवित आहेत. नगर परिषदेचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज बुलढाणा नगर परिषदेत डिजिटल सेवा प्रणालीचा जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी राजेश लोखंडे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सेवा प्रणालीमुळे शहरातील नागरिकांना घर कर, पाणी कर, तसेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, अन्य सेवा यामुळे नागरिकांना मिळणार आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो परत विमोचन करावे. आदरणीय गणेश पांडे साहेब, आज या ठिकाणी समर्पित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. म्हणून लाभलेले आपले जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी सर, राममूर्ती सर, ॲक्सिस बँकेचे मॅनेजर आकाशजी जैन आणि उपस्थित सर्व पत्रकार बांधव, आणि 8 महिने झाले बुलढाणा नगर परिषदेचा चार्ज घेऊन सांगायला जाऊ शकत नव्हते. आणि नागरिकांनाही ज्यांना भरायची इच्छा आहे, कारण आपण सर आमच्या टॅक्सवर आम्ही 24% व्याजदर असतो. तुम्ही वेळेवर टॅक्स भरा, अदरवाईज याला 2% व्याजदर आहे मंथली. परंतु कोरोना काळ नाही, घर बसल्या आता घरात विवाह झाला आहे, नवीन मुलगी आली किंवा मुलगी दुसऱ्या ठिकाणी गेली, विवाह झाला, आता नगर परिषद अगोदरपासूनच आहे. परंतु मागील 5 वर्षांमध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये पण जो टॅक्स वसुली होती ही नगर परिषद बुलढाण्याची अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली होती. आणि जे सीओ सरांनी सांगितलं तर परिषद या ठिकाणी होते. मी यानंतर भाग्यश्री जाधव मॅडम यांना विनंती. नमस्कार आदरणीय व्यासपीठ, माननीय जिल्हाधिकारी सर, सरकारपासून सर्वच जण की लोकांनी ऑनलाईन पेमेंट करावं याच्याविषयी आग्रही आहे. आपण स्मार्ट मोबाईल वापरतो, स्मार्ट टीव्ही वापरतो, तर बुलढाणाकरांना तेवढंच माझं आवाहन राहील की त्यांनी स्मार्टगिरी करावी. 24/7 तो नंबर ओपन आहे, नंबरही खूप सोपा आहे, नाही तर नंबर इतके टोल फ्री अवघड असतात लक्षात ठेवायला की 77/67 पुढे लाईनच आहे, 94/95/96. तर चांगली सुविधा बुलढाण्याला या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे. आणि कर संकलन हे कोणत्याही प्रशासकीय बॉडीचं एक मेन टार्गेट असतं की त्याच्याशिवाय त्याचा पुढे प्रशासकीय विनियोग करता येत नाही. तर त्या कर संकलनाला सगळ्यांना ते अतिशय सुकर जाईल. व करोनाच्या कालावधीत आपण पाहिलंच आहे की जनसंपर्क टाळावा, या सर्व दृष्टीने ऑनलाईन पेमेंट करता येणं हे खूप सोयीचं आहे की तुम्ही रात्री दिवसा केव्हाही त्या नंबरवर क्लिक करून. आणि व्हॉट्सअप आजकाल काय मुलांच्या शाळा पण व्हॉट्सअपवर चालतात किंवा एवढं डिजिटलायझेशन झालं आहे. तर आपल्याला आता नगरपालिकेने संधी दिलेली नाही आहे कुठलंही कारण सांगायचं, हे सुजाण नागरिक म्हणून सर्वांनी लक्षात घ्यावं आणि जास्तीत जास्त डिजिटलायझेशनला प्रेरणा द्यावी. बुलढाणा शहरासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या सेवेमध्ये डिजिटल ॲपचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे. कारण की खूप लोक या ठिकाणी येऊ शकत नाहीत कामामुळे, घर बसल्या त्यांना सेवा देण्याचं काम हे नगरपालिका करत आहे. आणि नगरपालिकेमध्ये खूप काही कामं पांडेसाहेब आल्यापासून खूप जोरात चालू आहेत. साफसफाईचं असेल किंवा कोणत्याही अडीअडचणी असल्या लोकांच्या, तर लवकरात लवकर त्यांचं काम पार पडते. म्हणून मी त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. तुमचा जास्त वेळ न घेता बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजूभाऊ गायकवाड हे अधिवेशनात असल्यामुळे मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलो. आणि या डिजिटल ॲपचं उद्घाटन त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पार पडणार होतं, परंतु ते या ठिकाणी येऊ शकले नाही. म्हणून मी बुलढाणेकरांच्या वतीने व माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीने जे ॲपचं संकल्पना ज्यांनी मांडली त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि तर आमच्या डोक्यामध्ये हा विचार तेव्हापासून सुरू होता की आपल्याला बुलढाणा नगरपालिका, आणि मी डिप्टी सीओ ग्रामपंचायत असल्यामुळे ग्रामपंचायती मोठ्या मोठ्या ग्रामपंचायती ज्या असतात त्या ठिकाणी आपल्याला कलेक्शन, टॅक्स कलेक्शन कसं चांगल्या पद्धतीने करता येईल. कारण की आमच्यासमोर एक सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की
ग्रामपंचायती मोठ्या आहेत, परंतु त्यांच्याकडे कर्मचारी वर्ग नाही. जोपर्यंत लोकांकडे टॅक्स मागायला जात नाही तोपर्यंत लोक टॅक्स भरत नाहीत. आणि सेम प्रश्न नगरपालिकेत सुद्धा आहे की आता लोक टॅक्समध्ये जे आहेत ते लोक नवीन भरती बंद आहे किंवा मागणाऱ्यांची संख्या कमी आहे. आणि जे आपले जे ग्राहक आहेत हे जवळपास 20-25 हजार ग्राहक बुलढाण्यामध्ये आहे. एवढ्या लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याकडून टॅक्स कलेक्शन करणे ही खूप जिकिरीची गोष्ट आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे जोपर्यंत आपण घरी जात नाही तोपर्यंत लोक टॅक्स देत नाही हे आपला अनुभव आहे. म्हणून याला पर्याय म्हणून लोकांना वारंवार लोकांशी जर संपर्क साधला गेला तर तो आपल्याला असा डिजिटल प्लॅटफॉर्मवरून साधता येईल. म्हणून हा यामागचा मुख्य हेतू तो आहे की टॅक्स कलेक्शन आहे. कारण की आपली स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ही स्थानिक स्वराज्य संस्था पैशाशिवाय चालू शकत नाही आणि टॅक्स कलेक्शन हा आपला मुख्य स्रोत असतो. त्यामुळे यापूर्वीच्या नगरपालिकांमध्ये किंवा राज्यामध्ये कुठे कुठे हा प्रयोग झाला त्याचा थोडासा अभ्यास करून मग सुरुवातीला नगरपालिका बुलढाणा, नगरपालिका चिखली अशा ठिकाणी हा प्रयोग करण्याची सुरुवात झाली. आणि बुलढाण्यामध्ये हा प्रयोग एकदम सुरुवातीला सक्सेस केला त्याच्याबद्दल मुख्याधिकारी पांडेसाहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी मंडळींचं मी या ठिकाणी आमच्या सर्व प्रशासनाच्या वतीनं अभिनंदन करतो. सॉफ्टवेअरबद्दल चांगला अनुभव आहे आणि ज्ञान पण आहे. त्याच्यामुळे एक डिजिटल सिस्टम तयार करणे आणि अंमलबजावणी करणे हे खूप सोप विषय आहे, पण ते प्रत्यक्षात मूळ उद्देश काय आहे हे साध्य करण्यासाठी आता पण काही चॅलेंजेस आहेत. हे मी उदाहरण सांगून तुम्हाला सांगतो. ते तमिळनाडूला पण ते प्रत्येक सिस्टम त्यांना डिजिटलाइज करून दिलेलं आहे, पण मी आता ते एक वर्षामध्ये फक्त एक वेळ तिथे जाऊन येऊ शकतो. कारण दूर जास्त आहे आणि ते प्रवास करण्यासाठी खूप खर्च पण करावा लागेल. त्याच्यामुळे वर्षातून फक्त एक वेळ तिथून जाऊन येत आहे. आणि इतर कोणतंही मला काही सर्टिफिकेट पाहिजे किंवा मला पण तिथे मला नाही पण आता माझ्या आई वडील त्यांच्या मालमत्ता आहे तिथे, लँड रेव्हन्यू भरायच्या, प्रॉपर्टी टॅक्स भरायच्या, वॉटर सर्व भरायच्या. आणि आज रोजी ते डिजिटलायझेशन झालं तर ते आता मी प्रत्येक वेळ तिथे जाऊन येण्यासाठी शक्य पण नाही पण करण्यासाठी गरज पण आहे. मी इथे बसून ते माझ्या नगर परिषद संग्राम कोविल त्या प्रणालीमध्ये ऑनलाईन लॉग इन करून इथून भरता येईल. आणि काही कठीण कार्यकाळामध्ये ते आता कोविडमुळे प्रत्येक विषय ते गती चांगला पद्धतीला पकडलं. कारण डिजिटलायझेशन आमच्याकडे एक पर्याय नाही, फक्त एक बंधनकारक किंवा अनिवार्य झालेलं. नमस्कार. आज नगर परिषद बुलढाण्याद्वारे डिजिटल सेवा प्रणाली आम्ही बुलढाणेकरांना समर्पित करीत आहोत. त्या माध्यमातून आम्ही एक व्हॉट्सअप नंबर शेअर केलेला आहे, 97-67-94-95-96 असा सोपा नंबर आहे. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की हा नंबर आपण सेव्ह करावा, त्याच्यावर एक हाय मेसेज टाकावा. त्यानंतर एक 6-7 ऑप्शन आपल्याला ओपन होणार आहे. त्यामध्ये मालमत्ता कर असेल, पाणीपट्टी असेल, नंतर जन्ममृत्यूच्या नोंदणी, विवाह नोंदणी, अशा त्या विविध त्यामध्ये गोष्टी आहेत, त्या तुमच्यासाठी ओपन होतील. मग सपोज मालमत्ता कर भरायचा आहे, एक नंबर टाकल्यानंतर तिथे येईल की तुमचे नाव लिहा. तुमचं नाव त्यामध्ये टाकल्यानंतर तुमची मालमत्ता तिथे जनरेट होणार आहे, की आपला मालमत्ता क्रमांक किती आहे, आपला टॅक्स किती आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही मग फोनपे असेल आणि विविध UPI IDद्वारे ते पेमेंट करू शकणार आहात. मी सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की या डिजिटल सेवा प्रणालीचा जास्तीत जास्त उपयोग करावा आणि 31 मार्चचा जास्तीत जास्त कर या माध्यमातून भरावा. धन्यवाद.